पंड मामाची पंगत होती मठामध्ये आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीची एकदम पंगत दिली. मी आता लय वडलंय सकाळ सकाळ. अरे तुला लोकांच्याच कवा खायच्यात पंगती तुझी होती का नाही कधी? अरे मग येणार का काय काय येणार पंड मामा? तुम्ही अशाच आणखीन पंगती उठवत आणि फुकट खायला संकट स्वामी महाराज चरणी प्रथम आहे. महाराज फुकट खावा कशी पंगत फुकट खायला यावा मला. तू नुसतं फुकटच मठ तरी सोड बर थांबतो रोडला तर खातोच खातो. हे जे कव आहेत पंगत म्हणते नाही आजपर्यंत मी ऐकलं का? अरे पुढची मी पैसे घेणार आहे का? मी नाही घेणार पैसे. सेवा आहे फक्त फुकट खाणार आहे. सेवा आहे सेवा आहे. तू फुकट खा. अरे बाबा मला सांग कवा असं कवा असं तू ऐकलं का? आम्ही ऐकलं का आज बाळूची पंगत आहे मठात चला जेवायला. अरे तू आतापासून रोडला फुकट खातो आता मठ बी सोडी नंतर डोक्यावर सगळे केस फुकट खाण्यात तरी मी तुला आणखी तसंच करायचंय का? काय म्हणता महाराज छान पंगत झाली आज आहे का नाही? सगळे वारकरी तृप्त झाले अण्णा. नाही बोंडू मामा तशी भारीच माणूस आहे. स्वभावाने भारी मनाने उदार आहेत. मनाने उदार आहेत. आणखीन ते मला वाटतं नवीन नवीन पंगती देतील. कसं वाटलं तुम्हाला पंगत कशी बोंडू मामाची? चल ना बोलतोय मग कसं आहे पंगत? पंगत एक नंबर आहे का नाही? बोंडू मामाची पंगत म्हणजे काय विषय नाही तिथं. दादा साहेब दादा साहेब ओ दादा साहेब कस आहे? ह्यांचे सासरे येत. चला दादा भाऊ काय द्यायचं काय आणू का भजे बिजे? आपलीच पंगत आहे लोड घेऊ नका. काय आणू? बर ए बाळे अरे बेटे सोड मटाल तरी लख्या लाभ धरा जनाची नाही मनाची तरी लाभ धरा. काय झालं आता? काय फुकट खाल आता पसतो रोडवर खाल्लं लोकांचं आता मटातलं सुद्धा पुरण ना तुला. हे जे पंक्ती उठल्यात काय लई किती पंक्ती उठल्यात रे? बरं तू त्याची तू त्याची तरंदारी करतो तो किती उठले पंक्ती बर म्हणजे तळे लोकांनाच नाव ठेवता काय तुम्ही? अरे आमचं फुकट मेहनत करतो आम्ही मेहनत केल्यावर खातो. काय वाढायला लागला तू बकीट धरली हातामध्ये? आधी जेवला मग बकीट धरली सारखं. आधी मेहनत कर मग खा. मी आता हे का वाढायला लागलो? वाढायला लागला तुमच्या सारखीच मेहनत मी करणार आहे. अरे लागे मठातलं तरी तुम्ही आता ह्याचे पैसे घेणार नाही घेणार आम्ही पण मनाची तरी बरोबर का? हो नाही घेणार हा का बोंडू मामा? हो बोंडू मामा त्यांनी जे बोलले साहेबात त्यांचे त्यांचा एक रुपया सुद्धा घेणार नाही ते तुम्ही त्यांना देऊ नका. हा बघा बरं का 100% तुला देऊन टाकीन पार्टीला. हा जमतंय जमतंय राईट या बात आहे. काय करायचं? नाही नाही देऊन नाही पैसे नाही द्यायचं थोडा भात टाकणार.